हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत. तर सकाळची खरंच खूप घाईगडबड चालली आहे माझी, त्यामुळे ब्लॉगची सुरुवात मी आज अशी करते. एक खूप छान आणि महत्त्वाचा व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर करते, त्यामुळे ब्लॉग अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. केसांसाठी एक आयुर्वेदिक तेल मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. जसं माझी आजी तेल बनवायची त्याच पद्धतीने हे तेल मी तुमच्याबरोबर शेअर करते, म्हणजे कसं बनवायचं ते तुम्हाला करून दाखवते, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. तेल बनवण्यासाठी इथे 7-8 मी जास्वंदीची फुलं घेतलेत आणि त्यानंतर आवळे घेतलेले आहेत, पण यातले थोडेसेच आवळे मी वापरणार आहे. त्यानंतर इथे एक कोरफडीचं पान घेतले, याला ॲलोवेरा पण म्हटलं जातं. आवळे छोटे छोटे असल्यामुळे एक 15 ते 20 आवळे असतील साधारण, एवढे घेऊन एकदम बारीक असे कट करून घ्यायचेत. आपणाला जेवढे शक्य होतील तेवढे बारीक कट करायचेत आणि त्यामधल्या बिया काढून टाकायचेत. आवळ्यामध्ये भरपूर असे गुणधर्म असतात, तर आवळे सगळे चिरून झालेत. त्यानंतर आता मी घेतले कोरफड. कोरफडीच्या पानाला साईडने जे छोटे छोटे काटे असतात ना, ते अगोदर साईडला काढायचे आणि नंतर मग कोरफड बारीक कट करायचे आहे. तर कशा पद्धतीने करते पहा, एकदम बारीक बारीक अशी पातळ कट करून घ्यायची. कोरफडसुद्धा केसांसाठी खूप अशी गुणकारी असते, त्यामुळे यामध्ये जे जे मी घटक वापरणार आहेत ते सगळे असे औषधिक आहेत. कोरफडीचं एक पान घेतलेलं आहे, त्यामधलं अर्धं पान असं एकदम बारीक पातळ काप करून यामध्ये घालायचं. खूप दिवस झाले मी पण असं तेल नाही बनवलं, कारण मला वेळ पण भेटला नाही आणि मध्यंतरी तर माझी हार्ट सर्जरी झाली, त्यामध्येच 5-7 महिने गेले. आणि आत्ता ना काय झाले की केस एवढे गळायला लागलेत आणि केसामध्ये कोंडासुद्धा झाला आहे, त्यामुळे म्हटलं वेळात वेळ काढून असं तेल बनवावं, कारण मला माहिती आहे ह्याचा मला खूप छान असा फरक पडतो. तुम्हालाही पडेल का नाही काय माहिती नाही, पण एकदा नक्की ट्राय करा, कारण मला तर खूप छान असा रिझल्ट आला याचा. कोरफडीचं अर्धं पान असं बारीक कट करून घेतलेलं आहे. तर आता यानंतर इथे 2 चमचे मी मेथी दाणे घेतलेत, वाळलेले मेथी दाणे आहेत. आणि हे भिजवून जरी घेतले तरीही चालतं, पण मला काल माझ्या आठवणीत नाही भिजत घालायचे, त्यामुळे मी आता काय करणार आहे, बारीक वाटून घेणार आहे. तुम्ही खाली निघालाय का? हां, बरोबर. पाऊस आहे का बघा नाहीतर? पाऊस आहे का? नाही तर स्वेटर घाला, नाहीतर थंडी वाजत असते. तर आता इथे तवा घेतला आहे, लोखंडी तवा. तर तव्यामध्ये हे तेल बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आता पहा, अगोदर मी आवळा आणि ॲलोवेरा जी बारीक कट केली होती ते घातलं यामध्ये. त्यानंतर मेथीदाणे जराशे असे बारीक वाटून घेतले, थोडेसे ते घालायचेत. त्यानंतर जास्वंदीची फुले, आणि फुले जराशे असे बारीक हाताने तोडून त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून घालायच्या. थोडंसं मिक्स करायचं व्यवस्थित. आणि त्यानंतर एक 7-8 मी जास्वंदीची पानं घेतलेत, जास्वंदीची पानं पण यामध्ये घालायची, म्हणजे खूप छान असा कलर पण येतो. आणि पानं घालताना पण अशी थोडीशी हाताने अशी तोडून घालायची. त्यानंतर एक प्लेट भरून इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेत, एकदम ताजा फ्रेश कढीपत्ता घ्यायचा. कढीपत्त्याची पानं घातल्यानंतर पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करायचं. सगळे जिन्नस यामध्ये घालून झालेत. आणि आता खोबरेल तेल घेतलेलं आहे, तर यासाठी मी इथे 1/2 किलो खोबरेल तेल वापरते. आणि मैत्रिणीनो, मला वाटतं याचा तुम्हाला पण थोडासा तरी उपयोग व्हावा यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते. व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचा 1-1 सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो, आपल्या चॅनेलला पुढे नेण्यासाठी सपोर्ट करा. तर खोबरेल तेल सगळं यामध्ये घालायचं आहे. आणि मुद्दामच हे मी लोखंडी तव्यामध्ये बनवते, कारण त्यामधलं जे लोह असतं ते यामध्ये उतरतं आणि केसांसाठी खरंच ते खूप चांगलं असतं. तर आता बघा, गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि चांगलं हे तेल कडवून घ्यायचं आहे पूर्ण हे. आणि कितपत कडवायचं हे सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर अधूनमधून छान असं हे मिक्स करत कडवून घ्यायचं आहे.
तेल चांगलं खळखळ उकळायला लागलं की गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद आचेवरती यामध्ये जे जे आपण काही जिन्नस घातलेले आहेत ते सगळे चांगले शिजून द्यायचेत आणि हलकासा बघा कलर चेंज व्हायला लागला याचा. आणि तेल उकळवताना एक काळजी घ्यायची, जास्त पण तेल करपून देऊ नका. यामध्ये घातलेला आवळा वगैरे व्यवस्थित शिजला ना की नंतर मग गॅस बंद करायचा. अजून तर काही हे शिजलेलं वाटत नाही आहे कारण ह्याचा कलर पण अजून एवढा काही म्हणावा असा आलेला नाही तेलाला. तर थोडंसं जरा हिरवट कलर दिसतो आहे पहा, अजून जरा वेळ हे कडून देणार आहे. तर बऱ्यापैकी आपलं तेल आता तयार होत आलं आहे आणि अधूनमधून मिक्स करताना असं चमच्याने थोडं थोडंसं प्रेस करायचं. तर एकदम छान असा तेलाला कलर आलाय पहा. तर आता गॅस मी बंद करते आणि हे तेल असंच पूर्ण एक दिवस तरी यावरती झाकण ठेवून असंच तव्यामध्ये ठेवायचं. तेलाचा कलर बघा काल कसा होता आणि आज थोडासा असा काळपट कलर झालेला आहे, त्यामुळे तव्यामध्ये तेल मी म्हटलं होतं एक दिवस तरी ठेवायचं. कलर बघा आणि एकदम घट्ट असं तेल झालेलं आहे. तर हे सगळं आता गाळून घ्यायचं आहे. एखादी गाळणी असेल त्याने गाळा, नाहीतर असं एकदम पातळ कपडा ठेवून त्यामध्ये पण गाळून घेऊ शकता. तर तेल हे लावायचं कधी, आता जेव्हा तुम्ही केस धुण्याच्या अगोदर आदल्या रात्री तेल लावायचं, व्यवस्थित छान असा मसाज करायचा केसांना आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी केस धुवा. तेलाचा कलर किती छान आला आहे बघा आणि एकदम असं घट्टसर तेल वाटते. तर व्यवस्थित हे सगळं गाळून घेते आणि थंड तर झालेलंच आहे तेल, एका बॉटलमध्ये भरून ठेवते. तर फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.